Good morning to all of you. Now today we will start the next lecture. Example number 3. Let A is equal to. Question upon Lily left. Find the inverse by using adjoint method. Then third example. Let A is equal to. एक मैट्रिक्स दिलेला आपल्याला, त्या मैट्रिक्स मध्ये फर्स्ट डिटर्मिनंट ए, वैल्यू फाइंड करायची डिटर्मिनंट ए ची, देन डिटर्मिनंट प्रत्येकाला फाइंड करता येतो. या ठिकाणी फर्स्ट वन ज्या रो आणि ज्या कॉलम मध्ये सोडून राहिलेल्या फोर एलिमेंटचा क्रॉस प्रोडक्ट बघा, 7 × 7 मायनस 20, 4 × 5 = 20. नेक्स्ट मायनस 2 इंटू, आता मायनस 2 कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये ते ऑब्झर्व करायचं. मायनस 2 सेकंड कॉलम एंड फर्स्ट रो झालेले फोर एलिमेंट 7 × 7 2 मायनस 2 5 = 10 इथं आलं तुमचं 7 − 10 नंतर प्लस 3 या ठिकाणी प्लस 3 ला इंटू ब्रॅकेट मध्ये 3 कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये या ठिकाणी तर फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये झालेल्या फोर एलिमेंटचा क्रॉस प्रोडक्ट 2 × 4 मायनस 2 या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व पण 7 − 20 मायनस 13 येतात प्लस 2 × 2. आता या ठिकाणी याचा प्रॉडक्ट आलेला आहे 7 − 10 −3 −3 × −2 +6 होतील. देन 4 − 2 × 3 4 × 2 = 2 3 × 2 = 6 −13 + 12 = −1 Therefore, determinant A is not equal to 0. या फॉर्म मध्ये नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी इन्वर्स एक्झिस्ट होतो. टू फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स, आपण आता कोफॅक्टर फाइंड करतो. या ठिकाणी कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण तुम्हाला सांगितलं मागील लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपल्याला कोफॅक्टर फाइंड करताना तुम्ही दोघा मेथडने फाइंड करू शकता. या ठिकाणी एक तर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला कोफॅक्टर फाइंड करता येतात किंवा डायरेक्टली आपण या ठिकाणी डायरेक्ट घ्यायचं असेल तुम्हाला तर कोफॅक्टर मी तुम्हाला म्हटलं की अल्टरनेट साईन द्यायचं आणि या ठिकाणी डिटर्मिनंट जो आपण सॉल्व करतो तो डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करताना फर्स्ट A1 वर आपण जर एलिमेंट काढायचा असला तर या ठिकाणी बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू या ठिकाणी आपण तो मॅट्रिक्स लिहिणार आहोत. सिम्पल वेळे सांगते तिथं फॉर्म्युलाने तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे, त्याला फॉर्म्युलाने सॉल्व करता येईल, त्याने फॉर्म्युलाने सॉल्व करायचा किंवा डायरेक्टली सॉल्व करता आला तुम्हाला. तुम्ही जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला तो डायरेक्टली सॉल्व करता येतो. आता डायरेक्टली सॉल्व करताना फर्स्ट आपण जसं इथे डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट स्टेप सॉल्व केलेली बघायचं 1 × 7 − 20 − 7 − 10 + 3 × 4 − 2 तिथूनच सिम्पल वेळ तुम्ही फर्स्ट जसं आपण डिटर्मिनंट फाइंड करताना करतो तसं फर्स्ट इलेव्हनला फर्स्ट इलेव्हनच्या रो आणि कॉलम मध्ये करून राहिलेला फोर इलेव्हनचा क्रॉस प्रोडक्ट आणि यांच्या जो डिफरन्स येतो तो म्हणजे आपण फर्स्ट इलेव्हन आपल्याला तिकडे मिळतो किंवा तेच आपण फोर इलेव्हन राहिलेलं आहे मायनस आणि फोर फॅक्टर ते ठिकाणी −13 फर्स्ट व्हॅल्यू आहे −13 नंतर सेकंड व्हॅल्यू तर 2 × 13 = 2 सेकंड इलेव्हनला या ठिकाणी सेकंड कॉलम फर्स्ट रो राहिलेले फोर इलेव्हन 7 − 10 तो काय आहे 7 − 10 − 3 आहे आता मिडल सेकंड व्हॅल्यू −−3 तर ती काय होणार आहे ती प्लस व्हॅल्यू आहे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणाल की −−+ कसं आलं तर या ठिकाणी काय होणार तुमची व्हॅल्यू −−+ मी फक्त काय येणार आहे ती येणार आहे या ठिकाणी नंतर नेक्स्ट व्हॅल्यू आपली थर्ड रो थर्ड कॉलम 4 − 2 = 2 या ठिकाणी हा झाला तुमचा फर्स्ट रो मॅट्रिक्स सेकंड रो साठी प्रत्येक एलिमेंट साठी आपल्याला या ठिकाणी
काय करायचं आहे, आता वन वन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो म्हणजे नंतर फर्स्ट टू सेवन ला 40 मायनस 4 3 ला 12 मीन इथं काय झालं आहे 2. राहिलेले 4 इलेव्हनचा क्रॉस प्रोडक्ट 7 1 7 मायनस 6 7 1 7 मायनस 6 1 नेक्स्ट नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला 5 साठी काढायची आहे. 5 कुठे आहे? सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये राहिलेले 4 इलेमेंट 4 मायनस 4 तर 0 होईल. बघा 0 ला कुठलं साईन असतं, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह नाही, फक्त 0, म्हणून या ठिकाणी हा 0 होईल. नेक्स्ट टू साठी फाईन करायचं आहे. टू कुठल्या रो आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे? तर फर्स्ट कॉलम अँड थर्ड रो राहिलेल्या 4 इलेमेंटचा क्रॉस प्रोडक्ट 5 2 चा 10 - 3 काय 10 - 3 7. नेक्स्ट 4 साठी फाईन करतोय आपण. आता 4 कुठे आहे? सेकंड कॉलम अँड थर्ड रो. तर या ठिकाणी 5 - 3 2. आता हा +2 आहे म्हणून इथं काय होतं, ही साईन चेंज होते, म्हणून इथं -2 होईल, प्लस तर मायनस होईल. नंतर लास्ट व्हॅल्यू आपल्याला 833 ची व्हॅल्यू फाईन करायची आहे. 833 ची व्हॅल्यू फाईन करताना 7 कुठे आहे? तर फर्स्ट रो सॉरी थर्ड रो अँड थर्ड कॉलम देन 1 - 2 - 1 इथं काय आलेली मायनस 1. हा झाला तुमचा को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. या को फॅक्टर बघा तुम्ही, आपण खाली खाली सुद्धा आपण सॉल्व केलेलं आहे, बघून घ्या इथं. तुमचा को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय आला? -13 3 2 - 2 1 0 7 - 2 - 1. याला फक्त आता ऍडजॉईंट ए मध्ये लिहायचं आहे. ऍडजॉईंट ए म्हणजे काय? तर या ठिकाणी ट्रान्सपोज ऑफ द को फॅक्टर ट्रान्सपोज दिस मॅट्रिक्स. आपण या मॅट्रिक्सला काय करतोय? ट्रान्सपोज. तुम्ही ऑब्झर्व केलं तर याला फक्त आपण काय केलं, रो ला कॉलम आणि कॉलमला रो मध्ये लिहिलं फक्त. तो झाला तुमचा ऍडजॉईंट. -13 3 2 - 2 1 0 7 - 2 - 1 या ठिकाणी बघा. या रोला तिघं रोला आपण फक्त कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? ऍडजॉईंट ए मिळणार आहे. या ठिकाणी ऍडजॉईंट ए काढला त्याच्यानंतर इनवर्स 1/determinant A × ऍडजॉईंट ए 1/-1 - 1 ले काय करायचं आपल्याला? 1/-1 - 1 येणार आहे. देन या -1 ने मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर ज्या मायनस साईन आहेत, जे इलिमेंट मायनस आहे ते काय होतील? प्लस होतील. आणि प्लस इलिमेंट हे मायनस होतील. तर फाइंड हा तुमचा इथं इन्वर्स फाइंड होतो. त्याचा इन्वर्स आला 13 2 - 7 - 3 - 1 2 - 2 0 1. बघा इझी आहे. लास्ट 4 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायचंय, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायची त्याची. या ठिकाणी बघा, परत मी लास्ट 4 नंबरचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. लेट ए इज इक्वल टू 1 0 1 0 2 3 1 2 1. या ठिकाणी सुद्धा डिटर्मिनंट काढलेला आहे. फॉर्म्युला अप्लाय करून काढा किंवा डायरेक्टली सुद्धा को फॅक्टर दोघं मेथड मी तुम्हाला सांगितले, जी तुम्हाला सोपी वाटते किंवा जी तुम्हाला इझी सॉल्व करता येईल ज्याच्याने,
त्या मेथड तुम्हाला इथं अप्लाय करायची आहे. या ठिकाणी प्रत्येकाचा मायनर काढलेला आहे, नंतर को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स लिहिलेला आहे. ऍडजॉइंट ए हे स्वतः तुम्ही स्वतः सॉल्व कराल. फर्स्ट फिगर जर एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समज असेल तर फोर नंबरचे एक्झाम्पल तुम्हाला स्वतः व्यवस्थित सॉल्व करता येईल. त्यानंतर आपल्याला मी एक्स्ट्रा एक्झाम्पल काही अकरावी मध्ये झालेले इलेव्हन्थ मध्ये एक्झरसाइज मध्ये झालेले आहेत काही एक्झाम्पल, काही परत आता बारावी मध्ये दिलेले हे एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स ते घेतलेले आहेत. आपण ते पण एक्सप्लेन करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा जो ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रेसेस टॉपिक आहे तो स्टार्ट करणार आहोत. या ठिकाणी बघा, फर्स्ट एक्झाम्पल तुमचं कन्वर्ट इन एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 चा 1-1, 2, 3 इंटू अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स. याला काय करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. काय अप्लाय करायचं आहे, मग रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी फर्स्ट आपण दिलेला मॅट्रिक्सला नाव दिलं लेट ए इज इक्वल टू 1-1, 2, 3. मग आता मला याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण, तर या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, याला आपल्याला कशात आयडेंटिटी म्हणजे 1-0, 0-1 या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. त्यासाठी मग आता आपल्या रो ट्रान्सफॉर्म आपण अप्लाय करतोय. रो ट्रान्सफॉर्म आपण अप्लाय करताना इथं बघा, आता इक्वेशन अजूनही तुम्हाला रो ट्रान्सफॉर्म समजलं नसेल तर इक्वेशन आपण कसं तयार करतो ते परत मी एकदा रिपीट करते. आता इथं बघा, 1 ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला. आयडेंटिटीमध्ये पहिला इलेमेंट काय असतो, 1 असतो, 1 आपल्याला दिलेला आहे. आता सेकंड इलेमेंट आपल्याला इथं 2 दिलेला आहे, इथं आपल्याला त्याला 0 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 2 केव्हा 0 होईल, त्यावेळेस आपण 2-2 करणार तेव्हा 0 होईल. मग आता 2 बघा, हा कुठला R2 R2-2 × आपण काय करणार R1. एक लक्षात घ्या, असं इक्वेशन तयार करायचं म्हणजे या ठिकाणी R2-2 R1 आपण काय करणार, हे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण इथं अप्लाय करणार आहोत या ठिकाणी. बघा नेक्स्ट पेजला, मग आता ए इक्विव्हॅलंट हे सिम्बॉल तुम्ही म्हणाल कशाचं आहे, तर ए इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल आहे. या ठिकाणी इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल आहे. ए इक्विव्हॅलंट म्हणजे आर्टच्या वेळेस आपण अप्लाय करतोय तर 1-1, 0, 5. मग आता इथं 5 कसं आला, तर या ठिकाणी बघा सेकंड इक्वेशनला आपण अप्लाय केलं R2 तुमचा 3 आहे, R2 3 आहे, मायनस 2 × -1 6 3-1 + 2 होईल. मग इथं काय येतंय, हा 5 येतोय बघा या ठिकाणी. नंतर आपल्याला काय करायचंय, आता 5 ला 1 करायचंय. म्हणजेच 1 करण्यासाठी काय करावं लागेल, 5 ला आपल्याला या ठिकाणी 1/5 ने R2 ला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 1/5 × 5 गेट कॅन्सल ओनली 1. म्हणजेच ए इक्विव्हॅलंट हा मॅट्रिक्स आला. नंतर आता लास्ट व्हॅल्यू आपल्याला जिथं आपल्याला 1 दिलेला आहे बघा, या 1 ला आपल्याला सॉरी हा -1 जो दिला आपल्याला, तर -1 ला आपल्याला काय करायचंय, 0 करायचंय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कसं इक्वेशन तयार करावं लागेल, आता इथं -1 आलेला आहे. -1 आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, R1 + R2. या ठिकाणी R1 + R2 करावं लागेल, म्हणजेच 1-1 म्हणजेच हा काय, हा -1 + 1 हा काय होईल, 0 होईल या ठिकाणी. आणि इक्वेशन तुमचं म्हणजे आपल्याला ए इक्वेलंट ए ला आपण काय केला, कन्वर्ट केला कशामध्येच, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. दिस इज एन आयडेंटिटी मॅट्रिक्स. या ठिकाणी लक्षात घ्या, विचारले तर एखाद्या वेळेस 1-2 मार्कांसाठी असे टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात, 1 किंवा 2 मार्कांसाठी. नेक्स्ट पेज, नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड ए बी इफ ए इज इक्वल टू अँड बी इज इक्वल टू. आता दोघं जर मॅट्रिक्स बघितले तर त्याची ऑर्डर पण डिफरंट दिलेली आहे या ठिकाणी. बघा हा जो मॅट्रिक्स आहे फर्स्ट ए मॅट्रिक्स, त्याची जी ऑर्डर आहे ती काय आहे, किती रो किती कॉलम दिसत आहे, 2/3. 2 रो इथं R1, हा R2,
आणि कॉलम पाहिलं तर C1, C2, C3 तीन कॉलम ऑर्डर नेहमीच लिहितो की 2×3 फर्स्ट रो लिहितो आणि सेकंड कॉलम लिहितो. तसंच सेम इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी R1, R2, R3 किती रो झाले, सॉरी R1 हा झाला 3/2 ही झाली याची ऑर्डर. मग आपल्याला काय करायचं, एक्झाम वेदर AB हॅज इनवर्स ऑर नॉट, आपल्याला AB चा प्रॉडक्ट करायचा आहे. प्रॉडक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याचा इनवर्स फाइंड करता येतो किंवा नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला दोघांचा प्रॉडक्ट करावा लागेल. प्रॉडक्ट केल्यानंतर आता प्रॉडक्ट करताना बघा, या फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर ए मॅट्रिक्स आपण फर्स्ट ए मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे, बी मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 आहे, आणि या दोघांचा ज्यावेळेस आपण प्रॉडक्ट करतो बघा, हे 11वीमध्ये पण शिकलेले आहोत आपण, शिकवलेलं आहे तुम्हाला 11वीमध्ये, ऑफलाईनमध्ये झालेलं आहे आपलं हे. तर या ठिकाणी AB प्रॉडक्टची ऑर्डर जी असते ती फर्स्ट मॅट्रिक्सचा रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम यांचा दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे 2/2. हे जे म्हणजे येणारा जो AB मॅट्रिक्स येणार आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे, 2/2 असणार आहे या ठिकाणी. आता आपण जिथं प्रॉडक्ट केलेला आहे बघा दोघांचा फर्स्ट, आता प्रॉडक्ट मागील लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की प्रॉडक्ट कसा करायचा, तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम चा प्रत्येक इलेमेंटने फर्स्ट इलेमेंटने फर्स्टला, नंतर मध्ये सम, नंतर सेकंड इलेमेंट सेकंडला, आणि थर्ड इलेमेंटने थर्ड इलेमेंटला मल्टीप्लाय करायचं आणि सम करायची. 1×1 प्लस 2×2 प्लस 3×3 इथं. नंतर परत सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला. आपल्याला काय करायचं असतं, रो तोच ठेवायचा, फक्त काय चेंज करायचं असतो, कॉलम चेंज करायचा असतो या ठिकाणी. परत फर्स्ट रो सेकंड कॉलम, तर फर्स्ट इलेमेंटने फर्स्ट इलेमेंटला मल्टीप्लाय केलं, सेकंड इलेमेंटने सेकंड इलेमेंटला मल्टीप्लाय केलं, अँड थर्ड इलेमेंटने थर्ड इलेमेंटला मल्टीप्लाय केलं या ठिकाणी. 1×1 -1 -1, 2×4 +4, 3×2 -6 या ठिकाणी बघा. नंतर परत सेम तीच प्रोसेस आपण काय करतोय, रिपीट करतोय. फक्त आता काय करायचं, कॉलम चेंज करायचा, सॉरी रो चेंज करायचा. आता सेकंड रो फर्स्ट कॉलमला मल्टीप्लाय, 1×1 -2 -3 या फॉर्ममध्ये. परत लास्ट इलेमेंटला तोच रो घ्यायचा, फक्त कॉलम चेंज करायचा. सेकंड या ठिकाणी सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम सॉरी तर 1×-1 -1 -2 -4 -3 -2 +6 होईल त्या ठिकाणी. नंतर हे सम केल्यानंतर जो मॅट्रिक्स आला तुमचा बघा, ती याची सम केल्यानंतर 5+1 6 4 -2 -2 -1 -3 होईल. नंतर -5 मधून 1 गेला -4 6 मधून -5 गेला 1 या ठिकाणी. तर आपल्याला नेक्स्ट स्टेपला काय करायचंय, आता इन्वर्स एक्झामाइन इन्वर्स आहे किंवा नाही हे बघायचंय या ठिकाणी. बघा काय करणार, म्हणून इन्वर्स करण्यासाठी आपल्याला दिलेला AB मॅट्रिक्स हा डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहावा लागेल. डिटर्मिनंट AB इज इक्वल टू डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिला मग काय येईल, दोघांचा प्रॉडक्ट ए डिटर्मिनंट AB इज इक्वल टू 6×1 = 6 मायनस दोघांचं प्रोडक्ट प्लस होईल -12 6 - 12 मिडल साइड मायनस असतं या ठिकाणी. म्हणून -6 आन्सर आला इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच आपल्याला काय म्हणजे AB इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक, नॉन सिंग्युलर असेल तर हेन्स AB इनवर्स एक्झिस्ट होतो या ठिकाणी बघा. नंतर थर्ड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, इफ A इज इक्वल टू
is a is equal to 4521, show that A inverse is equal to 1 upon 6 into A minus 5i. दाखवायचे आपल्याला या ठिकाणी. मग आता हे कसं दाखवता येईल आपल्याला? तर फर्स्ट दिलेलं एक्झाम्पल या ठिकाणी आपण त्याचा इन्व्हर्स दिलेला आहे. बघा आपल्याला इन्व्हर्स शो करायचा आहे, मग आपण इन्व्हर्स डिटर्मिनंट करायचा. इन्व्हर्स एक्झिस्ट दाखवलेला आहे या ठिकाणी. नंतर आता हे एक्झाम्पल मी दोन मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. फर्स्ट या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये आपण एकतर फर्स्ट इथं डिटर्मिनंट काढून किंवा कन्सिडर ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय लिहून या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. पण आपण काय करणार आहोत, आता याला सिम्प्लिफाय करणार आहोत आणि ते शो दॅट करणार आहोत. मग कसं सिम्प्लिफाय करायचं या ठिकाणी? तर या ठिकाणी मी काय केलं, जी आपल्याला कंडिशन आहे शो दॅटची, त्याला मॉडिफाय करते. फक्त एक लक्षात घ्या, फर्स्ट सिक्स ए इनवर्स इज इक्वल टू ए मायनस फाईव्ह आय, आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आता पुढच्या स्टेपला मी काय केलं, मल्टिप्लाय बाय ए, ए ने मल्टिप्लाय केलं थ्रू आउट दोघं साईडला. सिक्स इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इंटू ए मायनस फाईव्ह ए इनवर्स सॉरी मायनस फाईव्ह इंटू ए इंटू आय. मायनस फाईव्ह ए इंटू आय. मग याला कसं, याला कसल्या फॉर्म मध्ये येईल? आता ए इंटू ए इन्व्हर्स तुम्हाला माहिती आहे, आपण रो ट्रान्सफॉर्म कॉलम इन्व्हर्स डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे. ए इंटू आय इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस फाईव्ह ए, आला या फॉर्म मध्ये. आणि याला दोन मेथडने पण सॉल्व्ह करता येतं. फर्स्ट स्टार्टिंगला या फॉर्म मध्ये इन्व्हर्स करायचा, नंतर इन्व्हर्स सांगितलं तिकडे इन्व्हर्स घ्यायचा, एलच्या साईडला इन्व्हर्स येईल, आरच्या साईडला याला सिम्प्लिफाय करायचं. दोन इक्वेशन मिळतील फ्रॉम वन अँड टू, वरनं इक्वल दाखवेल. पण साधी आणि सोपी मेथड जर त्याला मॉडिफाय केलं, थोडं सिम्प्लिफाय केलं, तर बघा हा सिक्स मी इकडे मल्टिप्लायला येईल. सिक्स मल्टिप्लायला आल्यानंतर सिक्स इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए मायनस फाईव्ह आय. त्याच्यानंतर थ्रू आउट याला ए ने मल्टिप्लाय करून घेतलं, तर सिक्स इंटू ए इन्व्हर्स ए इंटू ए मायनस फाईव्ह ए आय. तर या ठिकाणी डेफिनेशन वरनं ए इंटू ए इन्व्हर्स आय होतो, दोघांचा प्रोडक्ट ए स्क्वेअर होईल आणि नंतर ए आय इज इक्वल टू ए या फॉर्ममध्ये. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दॅट इज टू शो दॅट, याला काय शो करायचंय, मग आपण हा ए स्क्वेअर मायनस फाईव्ह ए मायनस सिक्स आय या फॉर्ममध्ये इज इक्वल टू झिरो हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. आणि ते सिम्प्लिफाय केलेलं आहे बघा, या ठिकाणी सिम्प्लिफाय कसं करायचं, तर मी दोघांना टोटली एलएचएस कन्सिडर केली. बघा कन्सिडर एलएचएस, या ठिकाणी आपण एलएचएस कन्सिडर केल्यानंतर कन्सिडर एलएचएस या ठिकाणी एलएचएस कन्सिडर केल्यानंतर ए स्क्वेअर मायनस फाईव्ह ए मायनस सिक्स आय. मग फर्स्ट ए जो मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, ए मॅट्रिक्सचा टू टाइम्स काय केला, प्रॉडक्ट करायचा ए स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय तो 4521 या फॉर्म मध्ये हा झाला तुमचा ए स्क्वेअर. किंवा सेपरेट सुद्धा काढू शकतात, अगोदर ए स्क्वेअर काढून घ्यायचा, नंतर मायनस फाईव्ह इंटू आपण काय घेतलं 4521 या फॉर्म मध्ये, नंतर मायनस सिक्स आय. आता या ठिकाणी 2x2 मॅट्रिक्स दिलेला एक्झाम्पल मध्ये, म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा कसा घ्यावा लागेल, 2x2 घ्यावा लागेल या ठिकाणी. आयडेंटिटी मॅट्रिक्स 100
01 या फॉर्म मध्ये. देन आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे तर प्रॉडक्ट करायचं आहे. तर प्रॉडक्ट कसा करायचा आहे या ठिकाणी, तर परत तो मेथड 4 4 16 प्लस 5 2 10 तो होईल तुमचा इज इक्वल टू 16 + 10 किती झाले 26. नंतर सेकंड इलेवनला 4 5 20 + 5 25. नेक्स्ट 2 4 8 प्लस 1 2 2 10. नेक्स्ट 2 5 10 प्लस 1 1 11 या ठिकाणी मायनस. आता 5 ने थ्रू आउट या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर 5 4 20 5 5 25 5 2 10 5 5 5 1 5 या ठिकाणी मायनस. आता इथं 6 ने मल्टिप्लाय केलं 6 1 6 6 0 0 0 6 या ठिकाणी. आणि लास्टला मी काय केला फक्त या ठिकाणी बघा हा जो नेक्स्ट साईडला आता या ठिकाणी पुढची स्टेप जी आपली ती बघा मग 26 तिघांचं एकाच मॅट्रिक्स मध्ये डिफरन्स काढलेला आहे मायनस 20 - 6 प्रत्येक फर्स्ट फर्स्ट इलेवनचा बघा फर्स्ट इलेवन 26 - 20 - 6 नंतर दुसरा इलेवन काय तुमचा 25 - 25 - 0 या फॉर्म मध्ये सेकंड इलेवन. नंतर थर्ड इलेवन 10 - 10 - 0 आणि फोर नंबरचा इलेवन जो आहे आपला तो काय 11 - 5 - 6 या फॉर्म मध्ये आलेला आहे. नंतर इज इक्वल टू 26 मधून 26 केले कारण आता 26 - 26 आतील 6 - 6 0 होईल. इथं सुद्धा 25 - 25 0 10 - 10 0 11 - 11 होईल 0 देन इज इक्वल टू 0 अँड दिस इज द आर एस एस. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वर ना दोघं कसे येत आहे इक्वल होत आहे म्हणजे एलएचएस इक्वल टू आर एस एस या ठिकाणी हे तुमचं प्रूफ होतं. किंवा दुसरी मेथड जी आहे ती कशी फाईंड करायची सांगितली मी तुम्हाला हेच एक्झाम्पल दोन मेथडने सॉल्व करता येईल. फर्स्ट ए इन्वर्स फाईंड करायचा रो ट्रान्सफॉर्मने करा किंवा ऍडजॉइन मेथडने करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मने करा कुठल्याही ट्रान्सफॉर्मने तुम्ही अगोदर ए इन्वर्स फाईंड करायचा म्हणजे जो इन्वर्स येईल तुमचा त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करायचं अँड सेकंड आर एच एस कन्सिडर करायची आर एच एस या ठिकाणी आर एच एस कन्सिडर केल्यानंतर 1/6 (a - 5y) या अशा फॉर्म मध्ये याला लिहिल्यानंतर 1/6 (a) मॅट्रिक्स आणि मायनस त्याला -5 (Identity Matrix) हे जर सिम्प्लिफाय केलं ह्याचा जो मॅट्रिक्स येईल तो त्याला इक्वेशन सेकंड म्हणायचं. मग फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन दोघं इक्वल दाखवून तसंही सॉल्व्ह करता येतात किंवा या मेथडनेही सॉल्व्ह करता येतात. या ठिकाणी आपण आपलं लेक्चर संपवत आहे नंतर आपण नेक्स्ट पुढचं लेक्चर बघणार आहोत.